मतदानासाठी सुटी न देण्याविरोधात होणार कारवाई नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आपल्या कामगारांना सुट्टी अथवा सवलत न देणाऱ्या आस्थापनाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा नागपूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी होत असून त्या अनुषंगानं मतदारसंघामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सर्व शासकीय हो, निमशासकीय हो, महामंडळे केंद्र शासनाची सर्व कार्यालये सार्वजनिक उपक्रम तसेच बँकांनाही सार्वजनिक सुट्टी देण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुट्टी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासाची सुट्टी देणं बंधनकारक आहे ज्या कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क दोन ते तीन तासात बजावता येणार नाही अशा कामगारांना भर पगारी सुट्टी देण्यात यावी मतदानाच्या हक्काबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित आस्थापनाची राहील मतदानाच्या हक्काबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित आस्थापनाची राहील अशा आस्थापनाविरुद्ध भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत प्रतिनिधी ए माझा नागपूर